आताची एक ब्रेकिंग बातमी हाती येत आहे. बारामती वायचंद नगर या राज्यमार्गावर असलेला तावशी बंधारा हा पूर्णपणे पाण्याखाली गेलाय. माणूस बुडेल इतकं पाणी या बंधाऱ्यावरती आहे. मात्र काही नागरिक आपला जीव धोक्यात घालून या बंधाऱ्यातून ये जा करत आहे. त्याची सर्व दृश्य आमच्या प्रतिनिधीने कॅमेऱ्यात टिपली आहेत. आपण पाहू शकता ही एक्सक्लुसिव्ह दृश्य. आपण पाहू शकता एक नागरिक आपला जीव धोक्यात घालून डोक्यापेक्षा जास्त पाण्यातून ये जा करत आहे. याबाबत जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी नवनाथ बोरकर फोनवर जोडले गेलेत. काय सांगाल नवनाथ? वीर धरणातून काल 80,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग निरा नदीमध्ये सुरू होता. मात्र आज वीर धरणातून 1,10,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. निरा नदीने यामुळे धोक्याची पातळी ओलांडली आहे. अनेक बंधारे देखील पाण्याखाली गेलेले आहेत. बारामती वालचंद नगर या राज्यमार्गावर असणारा तावशी बंधारा देखील पाण्याखाली गेलेला आहे. या बंधाऱ्यावर माणूस बुडेल एवढे पाणी सध्या या बंधाऱ्यावर आहे. मात्र या पाण्यातून अनेक जण धोकादायक पद्धतीने आपला जीव धोक्यात घालून पाण्यातून ये जा करीत आहेत. एक वयोवृद्ध माणूस या बंधाऱ्यातील असलेल्या पाण्यात उतरून पोहत जात असल्याचे दिसून आले आहे. त्याला अनेक जणांनी पाण्यामध्ये जाऊ नका असे सांगण्यात आले होते. मात्र हा माणूस ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हता. त्याने आपले कपडे डोक्याला गुंडाळून डोक्यापेक्षा जास्त असलेल्या पाण्यात उतरून पोहत बंधारा ओलांडला आहे. तावशी या गावातील शिवाजी जाधव असे या नागरिकाचं नाव आहे. मात्र अशा पद्धतीने आपला जीव धोक्यात घालणे कितपत योग्य आहे? अशा पद्धतीने एखाद्याचा जीव देखील जाऊ शकतो. त्यामुळे असे धाडस इतर कोणीही करू नये. खरं तर या बंधाऱ्याच्या दोन्ही बाजूला प्रशासकीय अधिकारी कोणीही उपस्थित नसल्यानेच असे धाडस काही नागरिक करत आहेत. त्यामुळे अनुचित घटना घडू नये यासाठी प्रशासकीय यंत्रणेने अधिकारी कर्मचारी या ठिकाणी नेमणे गरजेचे आहे. धन्यवाद नवनाथ दिलेल्या माहितीबद्दल. खरं तर अशा पद्धतीने आपला जीव धोक्यात घालून कुणीही पाण्यात उतरण्याचं धाडस करू नये असं आवाहन MKN च्या माध्यमातून आम्ही सर्वांना करत आहोत.